आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या राजकारणाचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला. नगराध्यक्षांनी दोन मताचा अधिकार बजावला. जनहित याचिका दाखल. कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीत दोन मताचा अधिकार वापरला होता. याविरुद्ध आज मुंबई उच्च न्यायालयात नगरसेविका सुशीला भबिरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. अक्षय आलासे विरुद्ध सुशीला भबिरे अशी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक कुरुंदवाडात झाली. या निवडणुकीत अक्षय आलासे यांच्या बाजूने काँग्रेसचे 6 आणि राष्ट्रवादीचे 2 असे 8 नगरसेवक होते. तर सुशीला भबिरे यांच्या बाजूने भाजपाचे 6 आणि राष्ट्रवादीचे 3 असे 9 नगरसेवक होते. पण या निवडणुकीत नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी 2 मताचा अधिकार वापरला. ही घटना कायद्याला धरून नाही. जीआरचा आधार आणि कायदा यात विसंगती आहे, त्यामुळे ही निवडणूक बेकायदेशीर ठरवावी अशा मागणीची याचिका नगरसेविका सुशीला भबिरे यांनी आज उच्च न्यायालयात दाखल केली. कायदेतज्ञ युवराज नरवणकर आणि कायदेतज्ञ बी व्ही तथा बाळासाहेब पाटील अर्जुनवाडकर हे भबिरे यांच्या वतीनं काम पाहत आहेत.